हॅलो स्टुडंट्स वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल इन टुडेज लेक्चर वी विल स्टडी अबाउट फ्यूचर टेन्स फ्युचर कॉन्टिन्युअस टेन्स इन प्रीवियस लेक्चर वी हॅव ऑलरेडी स्टडीड अबाउट सिंपल फ्युचर टेन्स अँड बिफोर दॅट वी हॅव कम्प्लीटेड प्रेझेंट टेन्स अँड पास्ट टेन्स ऑल्सो सो इन दिस लेक्चर वी विल स्टडी अबाउट फ्युचर कॉन्टिन्युअस टेन्स मराठीमध्ये म्हणणार चालू भविष्य काळ याचा फॉर्म्युला असतो सब्जेक्ट प्लस शाल आर विल प्लस त्याला बी लावायचं असतं नंतर व्हर्ब आणि आय एन जी आणि नंतर ऑब्जेक्ट यामध्ये आणखी एक लक्षात घ्यायचं की आय आणि वी असतील तर आय आणि वीला काय लागेल शाल बी आणि विल बी नंतर यू दे ही शी ई ट्रामा हे असतील तर त्यांना लागेल विल बी इथे एक उदाहरण आहे जेव्हा मी तिथे जाईल तेव्हा तो पेपर वाचत असेल जेव्हा मी तिथे जाईल तेव्हा तो पेपर वाचत असेल आता ह्याला कंडिशनल टेन्स म्हणतात तिथं वेन आय गो देअर ही विल बी रीडिंग अ पेपर आपल्याला बघायचं आहे की इथे ही सब्जेक्ट म्हणून वापरला आहे त्याला पुढे विल हा हेल्पिंग वर्ब आहे त्याला पुढे बी लावलं आहे रीड त्याला आय आए... रीड हा मेन वर्ब आहे त्याला आय एन जी लावलं आहे आणि अ आर्टिकल आहे आणि पेपर हे काय आहे ऑब्जेक्ट आहे याच्या आधीचं जे आहे ते कंडिशनल आहे जेव्हा मी जाईल ते तो कंडिशनल टेन्सचा भाग झाला आपण ते नंतर बघूत इथे दुसरं एक एक्झाम्पल आहे तू खेळत असशील यू विल बी प्लेइंग आता यू हे झाला सब्जेक्ट त्याला विल हेल्पिंग वर्ब पुढे बी लावलं आहे प्ले हा मेन वर्ब आणि आय एन जी हा ऑब्जेक्ट आहे सॉरी आय एन जी ही त्याला प्रत्यय लावलेला आहे इथे ऑब्जेक्ट नाही आहे तू खेळत असशील यू विल बी प्लेईंग हे वाक्य झालं त्यानंतर पुढचं आहे आम्ही काहीतरी मिळवत असूत वी विल बी गेनिंग समथिंग वी सब्जेक्ट आहे विल हेल्पिंग वर्ब आहे बी लावलं आहे जे गेन हे मेन वर्ब आहे आय एन जी लावलं आहे तर अशा पद्धतीने हे वाक्य झालं आहे हे सगळे ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स पाहतो हो आहे आपण इथं आणखी एक ॲफर्मेटिव्ह एक्झाम्पल आहे ते माझ्यासोबत बोलत असतील They will be to me. दे विल बी टॉकिंग टू मी इथे पण लक्षात घ्यायचं आहे दे सब्जेक्ट आहे विल हेल्पिंग वर्ब त्याला बी लावलंय टॉक मेन वर्ब आय एन जी प्रत्यय लावलाय टू प्रिपोजिशन आहे आणि मी ऑब्जेक्ट आहे तर अशा पद्धतीने ही होकारार्थी वाक्य आहेत हे लक्षात घ्यायचं आहे व्यवस्थितपणे आता काही निगेटिव्ह बघूया निगेटिव वाक्य बघा इथे दिलेलं आहे तुम्ही खेळत नसाल मराठीमध्ये एक लक्षात घ्यायचं इथं त नसाल आणि ॲफर्मेटिव्ह असतील तेव्हा त असेल असं असतं तर तुम्ही खेळत नसाल यू वोंट बी प्लेइंग यू सब्जेक्ट आहे त्याला विल प्लस नॉट विल नॉट स कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म वोंट डायरेक्टली वापरलेलं आहे पुढे बी लावलं आहे आणि प्ले मेन वर्ब आणि त्याला आय एन जी यू वोंट बी प्लेइंग तुम्ही खेळत नसाल ते काम करत नसतील दे वोंट बी वर्किंग किंवा दे विल नॉट बी वर्किंग दे विल नॉट दे हेल्प दे हे सब्जेक्ट आहे विल हेल्पिंग वर्ब त्याला नॉट लावलं आहे त्याचं वोंट केलं आणि पुढे बी लावलं आणि वर्क मेन वर्ब आणि त्याला आय एन जी दे वोंट बी वर्किंग तो वाट पाहत नसेल ही विल नॉट बी वेटिंग ती रडत नसेल शी विल नॉट बी क्राईंग आणि रामा पुस्तक घेत नसेल रामा विल नॉट टेकिंग अ बुक तर अशा पद्धतीने ही निगेटिव्ह वाक्य आहेत अफर्मेटिव्ह पाहिलं आपण निगेटिव्ह देखील पाहिलं आता काही इंटरोगेटिव्ह काही प्रश्नार्थी वाक्य आहेत प्रश्नार्थी वाक्यामध्ये वाक्या बघा की आधी हेल्पिंग वर्क घ्यायचा प्रश्नार्थी वाक्यात आधी हेल्पिंग वर्क घ्यायचा तर तिथे पहिलं वाक्य आहे आम्ही त्याला सल्ला देत असू का आता इथे आम्ही आहे म्हटल्यावर हो तिथे सब्जेक्ट असेल वी आम्ही आहे म्हटल्यावर हो सब्जेक्ट वी पाहिजे पण प्रश्नार्थी वाक्य आहे म्हणल्यावर हो इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे म्हटल्यावरती त्याची सुरुवात कशी केली पाहिजे त्याची सुरुवात केली पाहिजे हेल्पिंग वर्बने तर हा ॲफेरमेटिव्ह क्वेश्चन आहे ॲफेरमेटिव्ह क्वेश्चन म्हणजे हा होकारार्थी प्रश्न आहे तर याची सुरुवात होईल शालने हेल्पिंग वर्ब वापरला आहे शाल कारण आपण सब्जेक्ट वी असेल तर त्याचा हेल्पिंग वर्ब शाल घ्यायचा मग शाल वी त्यानंतर मग बी लावायचं आहे शाल वी बी ॲडवायझिंग हिम ॲडवाईज हा मेन वर्ब आहे सल्ला देणे ॲडवाईज त्याला आय एन जी लावलं आहे आणि नंतर हिम शाल वी बी ॲडवायझिंग हिम आम्ही त्याला सल्ला देत असू का असा अर्थाने हा प्रश्न बनलाय त्यानंतर दुसरं तो तिथे जात असेल का आता तो तिथे जात असेल का हेल्पिंग वर्ब पहिले घेतला आहे विल विल नंतर सब्जेक्ट घेतला आहे विल ही नंतर बी लावलं आहे विल ही बी गोईंग देअर गो मेन व्हर्प त्याला आय एन जी विल ही बी गोईंग देअर तो तिथे जात असेल का हे झालं दुसरं वाक्य आणि तिसरं रामा काम करत नसेल का मग इथे आता हे निगेटिव्ह क्वेश्चन बनवलेलं आहे तर निगेटिव क्वेश्चनच्या वेळेस बघा की विल नॉटला एकत्रित करून कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म बनवला वोंट वोंट रामा बी वर्किंग किंवा याला असंही म्हणता येऊ शकतं विल रामा नॉट बी वर्किंग असंही करता येऊ शकतं इथे यूज सांगितलेला आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा फ्युचर कंटिन्युअस टेन्स वापरतात किंवा टू रेफर टू अॅन ॲक्शन ॲज अ कंटिन्यूइंग ॲट सम टाईम इन द फ्युचर फ्युचरमध्ये एखादी ॲक्शन कंटिन्यू चालत असेल म्हणजे भविष्यकाळात एखादी गोष्ट कं चालू असणार ह्याबद्दलचं जे वर्णन करायचं आहे ते फ्युचर कंटिन्युअसमध्ये होईल इथे काही एक्झाम्पल आहे बघा वी विल बी प्लेईंग टेनिस ॲट दॅट टाईम आम्ही त्यावेळेस टेनिस खेळत असू फ्युचरमधलं कंटिन्युअसणारे ॲक्शनबद्दल सांगितलेलं आहे वी विल बी प्लेईंग आम्ही खेळत असू वी विल बी प्लेईंग टेनिस ॲट दॅट टाईम दुसरं बघा शी विल बी स्लीपिंग वेन वी गो देअर आम्ही जेव्हा आम्ही तिथे जाऊ तेव्हा ती झोपत असेल तर हे फ्युचर हा एक यूज झाला फ्युचर कंटिन्युअसचा आणि दुसरा काय आहे टू एक्स टू डिस्क्राईब अॅन ॲक्शन दॅट इज स्वेअरली सर्टन टू हॅपन इन द फ्युचर एखादी गोष्ट फ्युचरमध्ये घडणारच असेल त्याला डिस्क्राइब करायचं आहे आणि ती निश्चितपणे घडणार आहे तर त्या व त्यावेळेस आपण फ्युचर कंटिन्युअस वापरायचा ही विल बी वॉचिंग देम तो त्यांना बघत असेल ही विल बी वेटिंग फॉर यू आउटसाइड तो तुझी बाहेर वाट पाहत असेल अशा अर्थाने हे फ्युचर कंटिन्युअसचा यूज आहे आता इथं एक उदाहरण बघा ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे राम विल बी रीडिंग अ बुक सब्जेक्ट कोण आहे राम आहे सब्जेक्ट कोण आहे राम विल आहे त्याचा हेल्पिंग वर्ब विल हेल्पिंग वर्ब त्याला पुढे बी लावायचं आहे रीड हा मेन वर्ब आहे मेन वर्ब रीड त्याला पुढे आय एन जी प्रत्यय लावायचं अ आर्टिकल आहे आणि बुक आहे ऑब्जेक्ट राम पुस्तक वाचत असेल राम पुस्तक वाचत असेल हे ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स होतं निगेटिव सेंटेन्सच्या वेळेस काय करायचं हेल्पिंग वर्कच्यानंतर नॉट टाकायचं नेहमीसारखंच निगेटिव सेंटेन्सच्या वेळेस राम विल नॉट बी रीडिंग अ बुक राम विल नॉट बी रीडिंग अ बुक हेल्पिंग नंतर नॉट टाकलं सब्जेक्ट हेल्पिंग वर्ब नॉट बी मेन वर्ब त्याला आय एन जी आर्टिकल आणि ऑब्जेक्ट राम पुस्तक वाचत नसेल हे निगेटिव्ह सेंटेंस झालं त्यानंतर ॲफर्मेटिव्ह क्वेश्चन करायचं आहे आता होकारार्थी प्रश्न करायचा आहे होकारार्थी प्रश्न करायच्या वेळेस कसं करायचं आहे आत्ताच बघितलं की होकारार्थी प्रश्नाच्या वेळेस पहिले हेल्पिंग वर्ब घ्यायचं वाक्यात हेल्पिंग वर्क कोण होतं विल वाक्यात होतं हेल्पिंग वर्क विल हेल्पिंग वर्बच्या नंतर सब्जेक्ट घ्यायचा सब्जेक्ट कोण आहे राम विल राम बी त्यानंतर बी लावायचं विल राम बी रीडिंग मेन वर्ब आणि आय एन जी विल राम बी रीडिंग अ बुक विल राम बी रीडिंग अ बुक हेल्पिंग वर्ब सब्जेक्ट नंतर बी नंतर मेन वर्ब त्याला आय एन जी आर्टिकल ऑब्जेक्ट आणि शेवटी क्वेश्चन मार्क हा झाला ॲफर्मेटिव्ह क्वेश्चन विल राम बी रीडिंग अ बुक राम पुस्तक वाचत असेल का आता निगेटिव क्वेश्चन बनवायचा आहे निगेटिव क्वेश्चनच्या वेळेस काय निगेटिव क्वेश्चनच्या वेळेस तुम्ही विल राम नॉट बी असंही घेऊ शकता किंवा विल नॉटचं जर कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म वापरायचं असेल तसंही घेऊ शकता विल राम नॉट बी रीडिंग अ बुक असं पण घेऊ शकतो किंवा आपल्याला जर विल नॉट कॉन्ट्रॅक्टेड करून लिहायचं आहे तर आपण असंही करू शकतो वोंट राम बी रीडिंग अ बुक असंही आपण याला करू शकतो इथे लक्षात घ्यायचे आहे निगेटिव्ह क्वेश्चनच्या वेळेस आधी हेल्पिंग वर्ब आहे सब्जेक्ट आहे नंदर नॉट बी मेन वर्ब आय एन जी आर्टिकल ऑब्जेक्ट आणि शेवटी क्वेश्चन मार्क आणि जर कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म घेतला तर कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म सगट आधी विल नॉट म्हणजे वोंट वोंट राम बी रीडिंग अ बुक असं करायचं आहे तर इथे आपण फ्युचर कॉन्टिन्युअस टेन्स पूर्ण केलेला आहे हियर वी हॅव कम्प्लिटेड फ्युचर कॉन्टिन्युअस टॅन्स सो हिअर आर सम मोर एक्झाम्पल्स फॉर युअर प्रॅक्टिसिंग दॅट आय विल गिव्ह यू यू हॅव टू जस्ट प्रॅक्टिस अँड या व्हिडिओमध्ये पूर्ण जितके एक्झाम्पल्स झालेत ते सुद्धा तुम्ही लिहून काढायचे आहेत ॲफरमेटिव्हमध्ये तीन चार एक्झाम्पल दाखवले होते निगेटिव्हमध्येही दोन तीन होते इंट्रॉगेटिवमध्येही दोन तीन होते आणि हे एक दिलेलं हे सगळे एक्झाम्पल्स तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवायचे आहेत त्या सगळ्याचे व्यवस्थित पद्धतीने नेहमी करतो तसेच ॲफर्मेटिव्ह निगेटिव ॲफर्मेटिव्ह क्वेश्चन निगेटिव क्वेश्चन असे चारही प्रकार तुम्हाला त्याचे व्यवस्थितपणे करायचे आहेत तरी मी इथे इथे तुम्हाला एक दोन एक्झाम्पल्स प्रॅक्टिससाठी देत आहे तुम्हाला प्रॅक्टिससाठी चार एक्झाम्पल्स देत आहे आणखी म्हणजे पूर्ण व्हिडिओज झालेले सुद्धा तुम्हाला लिहायचे आहेत आणि प्रॅक्टिससाठी हे चारही करायचे आहेत हे चारही इथे ॲफर्मेटिव्ह सेंटेन्सेस आहेत मराठीमध्ये दिलेले आहेत तुम्हाला ह्याला पहिले इंग्लिशमध्ये ॲफर्मेटिव्ह करायचं आहे नंतर त्याचं निगेटिव ॲफर्मेटिव्ह क्वेश्चन आणि निगेटिव्ह क्वेश्चन असे चारही करायचे आहे ती रडत नसेल ती रडत नसेल तर काय होणार शी विल नॉट बी शी विल नॉट बी क्राईंग इथे निगेटिव्ह आलेलं आहे पहिले शी विल नॉट बी क्राईंग नंतर राजू शाळेत जात असेल राजू विल बी गोईंग टू स्कूल नंतर ती पत्र लिहत असेल शी विल बी रायटिंग अ लेटर आणि मी अभ्यास करत असेल आय विल बी स्टडिंग तर अशा अर्थाने इथे हे आपण कंप्लीट करत आहोत इन द नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर इन द नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर वी विल स्टडी अबाउट परफेक्ट फ्युचर टेन्स आणि त्यानंतर कंटिन्युअस परफेक्ट फ्युचर टेन्स तो कम्प्लीट झाल्यानंतर आपला फ्युचर टेन्ससुद्धा कंप्लीट होतो आणि टेन्सचे आपले तीनही प्रकार प्रेझेंट टेन्स पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स हे तीनही कम्प्लीट होत आहेत तर जवळपास आता हे संपत आलेलं आहे तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे टेन्सची टेन्समधून जास्तीत जास्त लिहून काढायचं पॅरेग्राफ रायटिंग करायची त्याचा फायदा तुम्हालाच होणार आहे आणि बोलायची सुद्धा हळूहळू प्रॅक्टिस ठेवायची आहे सो वी विल स्टॉप हिअर वी विल मीट इन नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर सो डोंट फर्गेट टू शेअर दिस व्हिडिओ टू युअर फ्रेंड्स अँड डोंट फर्गेट टू लाईक दिस व्हिडिओ अल्सो थँक्यू थँक्यू सो मच